मीरा अगं ती मानसी खरी आहे ती ए ती ते पळून जाईल ती सोड अगं मला बोलायचं ना तिच्याशी ए ती पळून जाईल ए मानसी ती मीरा मला भेटायचं तिला ती खरी मानसी आहे ती ए मीरा 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 ती मानसी आहे ती खरी मानसी आहे ती मानसी मीरा ज्या दिवशी तुझ्या डोळ्यात सुटकेचे अश्रू येतील त्या दिवशी माझ्या डोळ्यात आनंदाचे अश्रू असतील. शांत हो मीरा. ती मानसी आली आणि मिथरल्यासारखा वागायला लागलाय ऋषी. आधी बरा होता रे तू. तो बरा कधीच नव्हता. त्या मानसीनं त्याच्या मनात ठाण मांडून ठेवलंय आणि ते कायम राहणार आहे. असं का बोलतोयस तू? लग्न झाल्यापासून त्याने कमी त्रास दिलाय का तुला? त्याला पैशांची गरज होती आणि सानिकानं त्याला याच अटीवर पैसे दिले की त्यानं तुझ्याशी लग्न करावं, म्हणून त्यानं केलं हे लग्न. नाही, तो माझ्या प्रेमाची परीक्षा घेत होता असं तो सांगत असला तरी ते खरं नाहीये. तुझ्या सहन शक्तीची मात्र परीक्षा घेतली त्यानं आणि मी पास झालीये त्यात. पण म्हणून त्याच्याकडनं प्रेमाची आशा ठेवू नकोस. आता आता ती मानसी आल्यापासून ताळतंत्रच सोडलंय त्यानं. तरीही मी आशा सोडणार नाहीये. मीरा तू ना स्वतःवर एक लिमिट घालून ठेव. किती सहन करायचं आणि कधीपर्यंत आशा सोडायची नाही हे ठरवून ठेव. आयुष्य वाया घालवू नयेस तू ऋषीच्या मागे एवढंच वाटतं मला. हेच एकदा दोनदा चारदा खावी माणसं. प्रत्येकच पावलावर ठेच लागायला लागली तर तो रस्ता बदलावा असं मला तरी वाटत. बाकी तू बघ. कागद कसला धरून ठेवलाय? मानसी मला भेट प्लीज. तुझाच ऋषी. ती चिठ्ठी मी ऋषींच्या मुठीत ठेवली. एव्हाना मिळाली असेल मीरांना मुठीत. पण तिला दिसेल ना ती? हो, मी अगदी सहज दिसेल अशीच ठेवली. गुड, या जागेत
काही नवीन? नवीन असं काहीच नाही, आपण ठरवलंय तसं घडतंय सगळं. व्हेरी गुड. मी तुम्हा दोघांचे आभार मानायला आलोय खास. आमचं प्रत्येकाचं काहीतरी नातं आहे मीराशी, पण तुम्ही तिच्यासाठी जे काही करताय ना, खरंच आय एम पर्सनली व्हेरी मच ग्रेटफुल. अहो साखेत आभार कसले मानताय? ह्या जगातली प्रत्येक अत्याचारित मुलगी ही माझी नातेवाईक आहे असं मानते मी. खरंच आपल्या घरातीलच कोणीतरी, म्हणजे आपली मुलगी किंवा बहीण वाटावी अशाच आहेत मीरा. पण ती ऋषीला सोडेल का नाही ह्याची मला शंकाच आहे. सोडावंच लागेल तिला, आपण तशी परिस्थिती उभीच करायची. बा ऋषी आता कितीही दयनीय वाटत असला ना, तरी घरी गेल्यावर त्याची छळछावणी पुन्हा सुरू होणार. मग यावर उपाय काय? यावर उपाय एकच, तो मनोरुग्ण आहे जाहीर व्हायला पाहिजे डॉक्टर. मी पुन्हा पुन्हा जे सांगतो तेच परत एकदा सांगतोय, आपण ऋषीला मनोरुग्ण करण्याचा प्रयत्न करत नाही होत, तो मनोरुग्णच आहे. हे फक्त मेडिकली जाहीर व्हायला पाहिजे. हो हो हे खरंय, डॉक्टर निर्णय घेतीलच. मी आलेच चेंज करू. मी पण आलोच, मीरांना भेट. मीराच्या आईला फोन केला पाहिजे. तुम्ही या आता हॉस्पिटलमध्ये. देवा काय रे हे, मी ऋषीवर एवढं प्रेम केलं, त्याच्या सगळ्या लहरी सांभाळल्या, सगळ्या शिक्षा भोगल्या, तरी हे असं का? त्याला मानसीला भेटायचंय का? त्याला तिची आठवण येते का? आली ती आमच्या आयुष्यात अशी काय चूक घडले माझ्या हातून म्हणून तू अशी कठीण परीक्षा घेतोयस? मीरा तू हो, मला कळलंय की ऋषीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय म्हणून मी त्याला बघायला आले. कुठे आहे तो? डॉक्टर. या कोण? या ऋषीला भेटायला आल्या. मी ऋषीची पहिली बायको मानसी. मानसी, बरं झालं तुम्ही आलात. अहो तुमच्याच नावाचा जप करत होते ते. मला कळेच ना ही मानसी कोण, पण आता येतील शुद्धीवर, भेटून घ्या त्यांना. पडून राहा, उठू नकोस. मी आले ना आता. कुठे गेली होतीस तू मानसी? का असा लपंडाव खेळतेस माझ्याशी? अहो या त्या नव्हत्या, तिथे काम करणारी मुलगी होती ती. तू पण वाईट वागतेस माझ्याशी. का असं वागतेस सांग ना. मिस्टर ऋषी तुम्ही झोपून राहा, तुम्हाला विश्रांतीची फार गरज आहे. हिच्यामुळे सैरभीड झालाय तो, हिच्यामुळे त्याने माझ्याशी अंतर राखलंय. ही सरकार इकडनं निघून गेली ना,
मीराने कुठेही जायची गरज नाहीये. मीरा, तू माझ्या बरोबरच मला बोलायचं तुझ्याशी. कुठे घेऊन जातेस तिला? कुठे नेतेस तिला? तुम्ही पडून राहा, तुम्हाला विश्रांतीची गरज आहे सांगितलं ना. काय बोलायचं आहे तुला माझ्याशी? का घेऊन आलीस मला बाहेर? ऋषी माझ्या मागे वेडा झाला, राहू शकत नाहीये माझ्याशिवाय तो. मग काय करू मी? तू इकडनं निघून जा. तू ऋषीच्या आयुष्यात ना कायमची निघून गेलीस ना तर मी त्याला नॉर्मल करेन. माझ्या सहवासातच बरा होईल तो. मानसी, मला भेट प्लीज. तुझाच ऋषी. हा पुरावाच आहे ना मी जे काही बोलते त्याचा? मीरा, रडू नकोस बघू. शांत हो, इथे बस. ये ये. काय झालंय? आई, माझं प्रेम कुठे कमी पडलंय की देवानी मला ही शिक्षा दिलीय? तू रडू नकोस बघू. ऋषी कसा आहे? त्याची तब्येत बरी आहे ना? आपल्याला त्याची इतकी काळजी आणि त्याला तर आपण नकोच. म्हणजे ती मानसी आलीये इथे. काय, तुला कोणी सांगितलं? भेटली मला ती, माझ्याशी बोलली. बोलली कसली, समजच दिलीये तिने मला. मला म्हणाली की तू ऋषीच्या आयुष्यातून निघून जा, तुझ्यामुळे ऋषी असा झालाय. असं म्हणाली ती? हो. मला म्हणाली की तो अजूनही मला विसरलेला नाहीये. तू त्याच्या आयुष्यातून निघून गेलीस तर मी त्याला बरा करेन, माझ्या सानिध्यात नॉर्मल होईल तो. तुला काय वाटतंय, म्हणजे खरंच अजूनही ऋषीचं प्रेम आहे मानसीवर? हो आई, दिसतंय तरी तसं. कुठलीही गोष्ट उगाच दिसत नाही, ती तशी असते म्हणून दिसते. मला तर असं वाटतंय की तू ऋषीचा विचार डोक्यातून काढून टाक. मानसी असल्यामुळे तो बरा होणार आहे ना, मग होऊ दे त्याला बरा. तुझं काय काम आहे त्याच्या आयुष्यात? आई, हे बघ मीरा, तू रडू नकोस, पण खरंच विचार कर. ती मानसी तिथे तुझ्या घरी येऊन राहिली तर काय किंमत राहील तुझी? शांत हो बघू. तू चल बघू, घरी जाऊया आपण. चल. नाही नाही, ही मानसी नाहीये. तुम्ही ज्यांचा पाठलाग करत होतात त्या मानसीच होत्या का? हो, त्या याच होत्या ना. हीच नाही, ती हीच होती. मग या मानसी नाहीत असं तुम्ही का म्हणताय?
तुम्ही ना तुम्ही सगळे मला अडकवताय. हो कसं बरं, तुम्ही ज्यांचा पाठलाग करत होतात त्या मानसीच होत्या असं तुम्ही म्हणालात. हो या त्याच आहेत असंही तुम्ही म्हणताय बरोबर. बरोबर. आणि या मानसी नाहीत असं तुम्ही सगळ्यात आधी बोललात. बोललात की नाही? मला तर काही कळतच नाहीये. सगळा गोंधळ आहे. हे सगळं ना या साकेतने केलंय. साकेतने. हा साकेत आहे ना? होय मी साकेतच आहे. तूच परत आणलंस ना मानसीला. हे काय आता नवीन? अहो डॉक्टर, आणखीन बरंच काही बघायचं आहे तुम्हाला. तू माझ्याशी बोल रे. ही मानसी तूच परत आणलीस ना? म्हणजे ही मानसी आहे. नाही नाही, ही मानसी नाहीये. पण मग तुम्ही जिच्या मागे पळत होतात त्या कोण होत्या? देवा मला काही कळत नाहीये. ऋषी तुला शहाणं व्हायचंय ना? हो. मग तुला माझ्यासोबत आपल्या घरी राहावं लागेल, तेव्हाच तू शहाणा होशील. पण त्यासाठी मला तुझ्या घरी येऊन राहावं लागेल. चालेल? पण हिला घरात घेण्यासाठी मीराला घरातनं काढावं लागेल. तिला काढून या मानसीला घरात घ्यावं लागेल. चालेल ना? हो चालेल. ती आणि मी एकत्र राहू. मुद्दाम तुला इथे घेऊन आले. एकतर तू निर्णय घेतल्याशिवाय तुला आपल्या घरी नेणं योग्य नाही वाटलं मला, आणि तिथे सानिका समोर धड बोलताही आलं नसतं. एवढं काय महत्वाचं बोलायचंय माझ्याशी? खूप महत्वाचं बोलायचंय. म्हणजे काही गोष्टींसाठी मानसिक तयारी करावी लागेल तुला मीरा. ऋषीचे एकंदरीत प्रकार बघता तो घरी येणार नाही किंवा आला तरी पूर्ण बरा होऊन येणार नाही. आई त्याची अवस्था कशीही असली तरी मी त्याच्या सोबतच राहणार आहे. नाही सोडणार आहे मी त्याला. हा शुद्ध मूर्खपणा आहे मीरा. त्याच्या आयुष्यात तुला जयदेवचं स्थान हवं हे कळतंय मला. पण मी जयदेव आणि आदित्य आम्ही तिघही एकत्र राहत नव्हतो एका घरात. म्हणजे ऋषीच्या मनातून मानसी गेलेली नाहीये हे दिसतंय तुला. उद्या ऋषी बरोबर ती इथे राहायला आली तर काय करणार आहेस तू? मला नाही माहित. तुला सगळं दिसतंय, सगळं डोळ्यासमोर आहे, तरी मान्य करायचं नाहीये तुला. एखादी गोष्ट सहन करण्याला सुद्धा मर्यादा असतात मीरा. म्हणजे काय? ज्या दिवशी आपल्या आत्मसन्मानाला धक्का लागतो ना, तेव्हा ठोस निर्णय घेण्यापासून पर्याय नसतो दुसरा. तुझ्या ज्या प्रेमाची त्याला किंमतच नाहीये त्या प्रेमासाठी तुझा स्वाभिमान पायदळी तुडवणार आहेस का तू? मानसी ऋषी बरोबर इथे राहायला आली तरी इथेच राहणार आहेस? तुझी दया नाही, चीड यायला लागलीय मला आता. आई ग, एवढी का चिडलीस तू? कारण तू अतिरेक करतेस, प्रेमाचा अतिरेक. ह्या अतिरेकी प्रेमातून बाहेर पड मीरा. मला मान्य आहे काही दिवस त्रास होईल, पण नंतर आयुष्य सुधारून जाईल. मी काय सांगते त्याचा नीट विचार कर. मी चहा करून आणते.